आणि आता घेणार आहोत राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर्स मधून। राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। मुंबई कोकणसह मराठवाड्यात पाऊस पडतोय। राज्यात पुढचे 4 दिवस पाऊस पडत राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। अलिबागसह जिल्ह्यातील काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। अलिबागसह जिल्ह्यातील काही भागात दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। तसेच या अवकाळी पावसामुळे भात पीक आणि कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। बीड जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरणामुळे परिसरात उकाडा निर्माण झाला होता। आज दुपारनंतर बीडसह केज, आंबाजोगाई, वडवणी या परिसरामध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे। या अवकाळी पावसाचा गहू, ज्वारी, हरभरा, जवस या रब्बी पिकांना मात्र फायदा होणार आहे। सांगली शहरात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे, त्यातच जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे द्राक्ष बागाला मोठा फटका बसलेला आहे। अवकाळी पावसाने फुलं लागलेल्या बागा कुजण्याची शक्यता वर्तवली जाते। शासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। राज्यात थंडीचा कडाका वाढू लागलेला आहे। धुळ्यात थंडीमुळे तुरीचं पीक धोक्यात आलेलं आहे। सरकारही मदत करेना आणि निसर्गही साथ देईना अशीच काहीशी स्थिती झाली आहे। अतिवृष्टीपासून वाचलेलं पीक आता थंडीच्या कडाक्यामुळे हातचं जाण्याची भीती आहे, तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी केली जाते आहे। एसटी महामंडळाने संपाविरोधात मोठं पाऊल उचललंय। महामंडळाकडून 2296 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा पाठवण्यात आलाय। एसटी महामंडळाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना 24 तासाचा अल्टिमेटम दिलाय। कामावर हजर व्हा नाहीतर सेवा समाप्त करण्यात येईल असं प्रशासनाने नोटिसीद्वारे कर्मचाऱ्यांना कळवलंय। रायगड जिल्ह्यातील 140 रोजदारी एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलेली आहे। 24 तासात कामावर हजर व्हा अन्यथा निलंबन केलं जाईल अशी नोटीस कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा वाहतूक नियंत्रण अनघा बारटक्के यांनी दिलेली आहे। दरम्यान यापूर्वी 41 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई परिवहन प्रशासनानं केली आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संपात उडी घेतली आहे, त्यामुळे जालना आगाराचं कामकाज हे पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। जोपर्यंत विलिनीकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय। गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। संपावर तोडगा निघत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा धूसर होताना दिसतात, त्यातच शासनाकडून निलंबनाची कारवाई केली जाते। पुढील महिनाभरात पगार झाला नाही तर घर खर्च कसा काढायचा यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। एका एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय। ही धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे घडलेली आहे। किरण घोडगे असं मृत एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे। इतर सहकाऱ्यांवर होत असलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे त्यांनी त्याचा ताण घेतला होता आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय। अकोला शहरामध्ये 3 दिवस संचारबंदी लागू करण्यात आलेली। उपविभागीय अधिकाऱ्यांनी या संबंधीचे आदेश काढलेले आहेत। शहरामध्ये कलम 144 लागू करण्यात आले, त्यामुळे शहरात सकाळी 6 ते सायंकाळी 7 पर्यंत जमावबंदी आणि सायंकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लावण्यात येणार आहे। अकोट शहरातही सध्या शांतता असून तिथे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे। रस्त्यावर मद्यपान करून धुमाकूळ घालणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केलेली आहे। यवतमाळ ते दारव्हा मार्गावर उमरठा नर्सरी घाटात दुचाकीवरून तिघ जण धुमाकूळ घालत होते। ही बाब एसटीपीओ पथकाच्या लक्षात येताच त्यांनी या तिघांनाही ताब्यात घेत कारवाई केली आहे। नाशिक महापालिकेच्या महासभेत गोंधळ निर्माण झालाय। नोकर भरतीसाठी बोलवण्यात आलेल्या महासभेत हा गोंधळ झालेला आहे। यावेळी स्वच्छतेचं कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराविरोधात सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाले। कंत्राटदारानं कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासाठी 15,000 रुपये घेतल्याचा सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी आरोप केला।
त्यामुळे या कंत्राटदाराच्या स्वच्छतेचं कंत्राट रद्द करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे. आणि निवडणुकीच्या तोंडावर नोकर भरतीचा घाट म्हणजे भाजपचा पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड आयसीयू विभागाला लागलेल्या आगीमध्ये 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमध्ये कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत 6 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात डॉक्टर विशाखा शिंदे या शिकाऊ डॉक्टरचा देखील समावेश आहे. या घटनेमध्ये 4 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेच्या विरोधात जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलंय. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने एका महिलेला अटक केलेली आहे. तिच्याकडे 50 ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळलेले आहे. हे ड्रग्ज कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड गावातील ढोलगरवाडी गावातून आल्याचं स्पष्ट झालं होतं. वांद्रे युनिट आणि घाटकोपर युनिटच्या 3 टीम तिकडे पाठवण्यात आलेल्या आहेत. पुढील तपास केला जातोय. नांदेडमध्ये जप्त केलेल्या 1500 किलो गांजा प्रकरणामध्ये एनसीबीनं दोघांना अटक केलेली आहे. आरोपींना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गांजानं भरलेला ट्रक विशाखापट्टणमहून जळगावच्या दिशेनं जात असताना एनसीबीनं ताब्यात घेतला होता. तेलंगणा कर्नाटक राज्याच्या सीमेवर एनसीबीनं केलेल्या धडक कारवाईनं गांजा तस्करांची झोप उडाली आहे. सांगली जिल्ह्यात सध्या शेअर्स आणि डॉलरमध्ये गुंतवणूक करून दामदुप्पट परताव्याचं आमिष दाखवलं जात आहे. मात्र यात अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. व्याजाला मूल्य आणि मुद्दलाला मुकले अशी बिकट अवस्था गुंतवणूकदारांची झाली आहे. शिंदखेडा तालुक्यातील मेथी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचानं भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे गेल्या काही महिन्यांपूर्वी तक्रार केली होती. मात्र पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. या संबंधित अधिकाऱ्याला निलंबन करावं आणि या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. परभणीत प्रेयसीचं दुसऱ्याशी लग्न झाल्याच्या नैराश्यातून एका 25 वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. अनिल चिंचाने असं या तरुणाचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी प्रेयसीसोबत असलेले अनेक फोटो त्यांनी फेसबुकवर टाकले आणि आत्महत्या केली आहे. नागपूरमधील गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतंय आहे. आजही नागपुरात एकाची हत्या करण्यात आलेली आहे. नंदवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे. नंदनवन मधील सेंट झेवियर शाळेच्या जवळ ही घटना घडलेली आहे. दोन इसम या ठिकाणी दारूपीत बसले असताना दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपीनं दगडानं दुसऱ्या इसमाची हत्या केली आहे. दिनेश राजापुरे असं हत्या झालेल्या इसमाचं नाव आहे. आरोपी अतुल शिवणकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम नर्मदा काठावर ब्रेक फेल झाल्यानं क्रुझर गाडीला अपघात झालेला आहे. चालकानं प्रसंगावधान राखत गाडी बाहेर उडी घेतली, त्यामुळे त्याचा जीव वाचलेला आहे. मात्र गाडी थेट नर्मदा नदीत पूर्णपणे बुडाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जेसीबी आणि होडीच्या सहाय्यानं गाडी नदी बाहेर काढण्यात आली आहे. मोहने येथील एका मंदिराच्या बांधकामावर कारवाई दरम्यान केडीएमसी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे. राजेश सावंत असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. उपायुक्तासमोर ही मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान मारहाण करणाऱ्या मुकुंद गोडच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भंडाऱ्यात 46,742 कृषी ग्राहकांनी वीज बिल थकवलेलं आहे. तब्बल 225 कोटींचं वीज बिल थकलेलं आहे. त्यामुळे महावितरण आर्थिक संकटात आलंय. वीज बिल भरून वीज बिलास सवलत मिळण्याचं आवाहन महावितरणाकडून केलं जात आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये मालवाहतूक करणाऱ्या चालकांना पार्किंग शुल्क सुरू केलं होतं. त्याविरोधात आज खरेदीदार आणि टेम्पो चालक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. तातडीनं हे पार्किंग शुल्क रद्द करावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. रविवारपासून मार्केट कमिटी बंद करण्याचा निर्णयही त्यांच्याकडून घेण्यात आलाय. कळव्यासह एकूण 5 ठिकाणी विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात येणार आहे. याची सुरुवात कळवा रेल्वे स्थानकात स्वयंचलित
सरकत्या जिन्यांच्या उद्घाटन करून करण्यात आलेली आहे। तसेच रेल्वे स्थानकांवरील फलाटांची उंची वाढवणे, सरकते जिने, पूल, फलाटांचं सुशोभीकरण असे विविध विकास कामे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून झालेली आहेत। मध्य रेल्वेने 1 एप्रिल ते 6 नोव्हेंबर 2021 दरम्यान तिकीट तपासणीमध्ये तब्बल 100 कोटी रुपयांचा दंड वसूल केलेला आहे। मेल एक्सप्रेस आणि स्पेशल गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम गांभीर्याने राबवण्यात येते आहे। प्रवाशांनी योग्य तिकीट काढून आणि कोरोना नियमांचं पालन करून प्रवास करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलंय। बीडच्या गेवराई तालुक्यातील गोळेगाव परिसरामध्ये उसाच्या फडात काम करणाऱ्या मजुरांचं फडात जाऊन कोरोना लसीकरण केलं जात आहे। कोरोनाची संख्या कमी अधिक होत असल्यानं ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। कोरोना संकटामुळे मागील 2 वर्षांपासून यात्रा जत्रा बंद होत्या, त्यामुळे कुस्त्यांचे फड बंद होते, मात्र आता कोरोनाचं संकट काहीसं कमी झालेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे यावर्षी गावागावात यात्रा भरणार असल्याची चिन्ह आहेत। यात्रा जत्रा भरणार म्हटल्यावर त्यात कुस्त्यांचे फड देखील रंगणार आहेत, त्यामुळे आता मावळ तालुक्यातील पैलवानांची यात्रेतील कुस्तीसाठी जोरदार तयारी सुरू आहे। उस्मानाबादचं 2000 वर्षांपूर्वीचा वारसा असणारं ऐतिहासिक संग्रहालय तब्बल 1.5 वर्षांनी खुलं करण्यात येणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1.5 वर्ष संग्रहालय बंद होतं। या संग्रहालयामध्ये तब्बल 23,992 विविध प्रकारचे पुरातन वस्तू आहेत। यामध्ये हाडांपासून बनवलेल्या वस्तू सुद्धा आहेत, त्यामुळे हे संग्रहालय इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी पर्वणीच आहे। नंदुरबार मधील वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने विविध जातीच्या सापांना जीवनदान देण्यात आलेले आहे। ग्रामीण भागात आढळून आलेल्या विविध प्रजातीच्या 17 सापांना या संस्थेने नैसर्गिक अधिवासात सोडलंय। शंभर फुटी ध्वजस्तंभ पाटण तालुक्यातील दौलतनगर येथील लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या स्मारकासमोर उभारण्यात येणार आहे। हा ध्वजस्तंभ या आणि राष्ट्रध्वजाचं अनावरण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलंय। यावेळी शंभुराज देसाई उपस्थित होते। शंभुराज देसाईंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केल्याबद्दल मंत्री एकनाथ शिंदेंनी कौतुक केलंय। यवतमाळच्या नेर तालुक्यातील कापसे येथे कार्तिकी सोहळ्यानिमित्त गावामध्ये काकड आरतीची समाप्ती मिरवणूक काढण्यात आलेली आहे। कार्तिक सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। यावेळी संपूर्ण कापसे गाव टाळ आणि मृदुंगाच्या गजरात दुमदुमून गेलं होतं। वारकऱ्यांनी संपूर्ण गावामध्ये पावली नृत्य सादर केलंय।